नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पशुवैद्यकीय डॉक्टर न आल्याने नगाव येथील शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू। अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पिंपळनेर पोलिसांची धाड। पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन। मंदिर बंद असल्याने भाविकांनी बाहेरूनच घेतले दर्शन। स्त्री परिचरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीईओ यांना निवेदन। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जाहीर सुट्टी द्यावी, आदिवासी एकता परिषदेची मागणी। गुरु पौर्णिमेनिमित्त आनंदखेडे येथील साई मंदिरात भंडारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सेलतर्फे भव्य आरोग्य शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एमएससीबी अधिकाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार। आणि धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। आबाळ कष्ट करून लहानाची मोठी केलेल्या एका गाभण गायीचा पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याने नगाव येथील एका शेतकऱ्यावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे। त्यामुळे शासनाने व स्थानिक प्रशासनाने परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे तालुक्यातील नगाव येथील ज्ञानभाऊ चैत्राम पाटील या शेतकऱ्यांनी हाताचे दोन हात करून घराचा संसार उभा केला आहे। त्यात घराच्या चार भिंतीत तुटपुंज्या मोलमजुरीवर आपला कुटुंबाचा गाडा चालवून सुखी जीवन जगण्याचं स्वप्न रंगवित होते। त्यातून हाताचे दोन हात करून जमा केलेल्या पैशातून साधारण परिस्थितीतील एक लहानशी गाय खरेदी केली होती। या माध्यमातून आपला आर्थिक प्रश्न सुटेल या आशेवर शेतकरी नानूभाऊ यांनी व आपल्या कुटुंबातील सदस्यांनी सदर गायीशी जवळीक करून तिला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे वावरू लागलेत। त्यात आबाळ कष्ट करून तिला लहानाचं मोठं केलं। मात्र सदर गाय गेल्या 3 ते 4 दिवसापासून अचानक आजारी पडल्याने घरातील कुटुंब स्वतःला विसरून गेले होते। त्यात त्यांनी जेवणाकडेही दुर्लक्ष केलं होतं। आपली गाय बरी व्हावी यासाठी शेतकरी पाटील यांनी अथक प्रयत्न केलेत। तसेच संबंधित पशुवैद्यकीय क्षेत्रातील खासगी डॉक्टरांना गेल्या 3 दिवसापासून वारंवार संपर्क केला, मात्र डॉक्टरांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर गाय मृत्युमुखी पडले आणि संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यामुळे शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नानभाऊ चैत्राम पाटील या शेतकऱ्यांनी हात जोडून केली आहे। मी नानभाऊ चैत्राम पाटील राहणार नगाव। गेल्या 3 दिवसापासून माझी गाय आजारी होती, तर या प्रायव्हेट डॉक्टरना मी कॉन्टॅक्ट करत होतो पण यांनी कोणीही मला रिस्पॉन्ड दिला नाही। हे सांगत होते की आमची स्ट्राईक चालू आहे आणि 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे शासकीय डॉक्टरांचाही कॉन्टॅक्ट झाला नाही। त्यांचाही मोबाईल स्विच ऑफ येत होता आणि त्यांच्यामुळे माझी गाय आज दगावली आहे। आणि त्यातल्या त्यात आज परिस्थिती दुष्काळाची परिस्थिती असताना आज माझं जवळजवळ 60-70 हजाराचं नुकसान झालं आहे। माझी गाभण गाय होती, 7-8 महिन्याची गाभण होती आणि आज ती माझी दगावली। आज माझ्या कुटुंबावर खूप मोठं दुःख कोसळलं आहे, माझी आर्थिक खूप मोठी नुकसान झाली आहे। तरी मी प्रशासनाला व मीडियाद्वारे मी एक विनंती करतो की त्यांनी माझे आर्थिक नुकसान भरण्याचं काहीतरी प्रयत्न करावे व मला न्याय द्यावा, हीच विनंती करतो। धन्यवाद। हा माझ्यावर ही उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्यामुळे आज माझी गाय दगावली आहे प्रायव्हेट डॉक्टरांच्या संपामुळे। या डॉक्टरांनी असल्या प्रकारचं हे करू नये आणि शेतकऱ्यांवर असा विकास धरण्याचा प्रयत्न करू नये। त्यांनी तात्काळ त्यांचा संप मागे घ्यावा, इतर शेतकऱ्यांचं असं नुकसान व्हायला नको, की त्यांनी काळजी घ्यावी, एवढंच माझं बोलणं आहे। अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पिंपळनेर पोलिसांनी छापा टाकीत कारवाई केली आहे। यात वाहनासह 16,40,610 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। पिंपळनेर पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांमुळे अवैध धंद्यांना लगाम लागत असल्याने अवैध धंद्यावाल्यांचे धावे चांगलेच दणाणले आहे।
आज दिनांक 23 जुलै 2021 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे यांना गुप्त बातमी मिळाली की पिंपळनेर ते सटाणा रोडवर उभ्या असलेल्या GJ05JF2466 व GJ21AH9310 या डस्टर कंपनीच्या वाहनाची काचा फुटलेली असून त्याच्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा आहे। त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी, पोलीस नाईक निलेश महाराज, पोलीस कॉन्स्टेबल भूषण वाघ, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानसिंग पावरा, प्रवीण सोनवणे, पंकज वाघ, रवींद्र सोनवणे पिंपळनेर ते सटाणा रोडवर गस्त घालीत असताना त्यांना शेलबारी गावाच्या शिवारातील हॉटेल देवनारायण जवळील रोडवर उभ्या दिसल्यात। मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन्ही वाहन चालकांनी पळ काढला। मात्र पोलिसांनीही पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत अटक केली। वीरेंद्र सिंह गिरधारी सिंह राठोड, जितेंद्र सिंह गिरधारी सिंह राठोड दोन्ही राहणार रेह तालुका दहीमथा जिल्हा भिलवाडा राजस्थान असे दोघांचे नाव आहे। दिनांक 22 जुलै 2021 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारांतर्फे माहिती मिळाली की पिंपळनेर सटाणा रोडवर अवैधरित्या मद्य वाहतूक होणार असल्याबाबतच्या माहितीवरून पोस्टेकच्या पथक पाठवलं होतं। त्या पथकाने आणि आम्ही स्वतः सापळा रचला असता दोन डस्टर कंपनीच्या गाड्यांमध्ये आम्हाला विदेशी मद्यसाठा मिळाला आहे। त्यात एकूण 16 लाखाचा मद्यमाल पोस्टेला हस्तगत करण्यात आला असून मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली असून सखोल तपास चालू आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव सर, SDPO प्रदीप मराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदरचा मद्यसाठा हा कुठून घेण्यात आला होता व त्याची कुठे विक्री करणार होते याबाबतचा सखोल तपास करण्यात येत आहे। पदवीधारक पशुवैद्यकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष घालून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। या मागणीसाठी आज धुळे जिल्ह्यातील पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी प्रतिनिधी यांनी शहरातील क्यूमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडून शासनाचा निषेध केला। राज्यातील सेवेतील व सेवेबाहेरील पदवीधारक पशुवैद्यकांच्या कायद्याप्रमाणे कामबंद आंदोलन सुरू आहे। परिणामी याचा फटका ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवेवर बसला आहे। या संपामुळे आजारी जनावरांवर उपचार करायला कोणी मिळत नाही। अधिकारी वर्ग सेवा देण्यास असमर्थता दाखवितात। परिणामी उपचाराअभावी जनावरे मरत असून त्याचा दूध व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे। म्हणून पदवीधारक पशुवैद्यकांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलं। आंदोलनात धुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिक, पशुपालक, शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते। या ठिकाणी शेतकरीचं जे आंदोलन धरणा सत्याग्रह या ठेवलेलं आहे, दूध उत्पादक पशुपालक शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी दुधाचा भाव वाढला पाहिजे, पशुखाद्य आणि बीफचा भाव कमी झाला पाहिजे, त्याच्या क्वालिटीवर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या जो पशुवैद्यकांचा जो आंदोलन चालू आहे पदवीधारक पशुवैद्यकांचं कायद्याप्रमाणे काम आणि काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत। शेतकऱ्यांना डॉक्टर उपचारासाठी डॉक्टर मिळत नाहीयेत अशी त्यांची धारणा आहे आणि तो संताप व्यक्त करण्यासाठी शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत की बा 80% सेवा देणारे आम्हाला डिप्लोमा होल्डर डॉक्टर आमच्या दारात येतात, बांधापर्यंत येतात, रात्री पहाटे येतात, 80% ते आहेत। कधी जर डॉक्टर आम्हाला पाहायला मिळत नाहीत आणि त्यांचेच अधिकार जर सरकारने काढून घेतले, त्यांना औषधे लिहिण्याचा अधिकार नाही, बाळगण्याचा अधिकार नाही, स्वतंत्र उपचार करायचे अधिकार नाहीत, हा मोठा अन्याय आहे। आणि ते जर आम्हाला सेवा द्यायला आले नाही तर आमचे पशुवैद्यकीय व्यवसाय, दुग्ध व्यवसाय पूर्णपणे कोलॅप्स होऊन जाईल आणि याचा संताप व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या पदवीधारांना तुम्ही व्यावसायिक संरक्षण द्या, त्यांना स्वतंत्र कायदा करा, परंतु त्यांना सुद्धा आधुनिक ज्ञानाचं तुम्ही अपडेट करत राहा, चांगलं शिक्षण द्या, जेणेकरून ते शेतकऱ्यांना चांगली दर्जेदार सेवा देऊ शकतील। या संदर्भात ते आंदोलनात त्याबद्दल मी सगळ्या त्यांच्या वतीने मी ह्या शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश ठाकरेंचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। साहेबांचा निरोप आला की अशा अशा मागण्यांच्या संदर्भामध्ये शेतकरी आणि काही दूध उत्पादक शेतकरी जे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत। सरकार पक्षामधला मी एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष जरी असतो तरी शेवटी
शेतकरी हा आपला महत्त्वाचा घटक आहे आणि हा पोशिंदा जगला तर आपल्याला निश्चितच त्याच्या मागण्यांमध्ये हातभार लावण्यासाठी आपण सरकारी पक्ष म्हणून या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. त्या भावनेने मी आपल्या समोर आलेलो आहे. या विभागाचे मंत्री देखील काँग्रेस पक्षाचे आदरणीय सुनील केदार साहेब आहे. निश्चित तुमच्या सगळ्या मागण्यांसाठी मी सुनील केदार साहेबांची बैठक आपल्याला पुढील हप्त्यामध्ये मंगळवारी किंवा गुरुवारी या सर्व मागण्यांसाठी आयोजित करून हे सर्व प्रश्न आपण शासन दरबारी मांडण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने आपल्याला पाठिंबा या ठिकाणी दर्शवतो. धुळे शहरातील मोठ्या पुलाजवळील स्वामी समर्थ मंदिरात दुसऱ्यांदा गुरु पौर्णिमेला शुकशुकाट पहावयास मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी रस्त्यावर थांबूनच श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. धुळे शहरातील पांझरा नदीकाठी उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तेव्हापासून मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त शहरासह परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. गुरु पौर्णिमेनिमित्त आलेल्या भाविकांमुळे तर मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे व प्रशासनाच्या आदेशानुसार मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाही गुरुपौर्णिमेचा उत्सव खंडित झालाय. त्यासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिराच्या बाहेर तथा रस्त्यावर उभं राहूनच श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. तसेच मंदिर बंद असल्याने काही भाविकांमध्ये नाराजीचं चित्र पहावयास मिळालं. शिवाजी रोड केंद्र स्वामी समर्थ या केंद्रातून बोलतो आहे. आज गुरु पौर्णिमा जो धर्माला येतो त्याला देवाचं सान्निध्य सांधण्यासाठी कुठल्या तरी मध्यस्थाची जरूर लागते आणि ते काम गुरु पौर्णिमेनिमित्त जे गुरु होतात आणि ते करतात मार्गदर्शन करण्याचं काम. या देशामध्ये आदरणीय व्यक्तीची गुरुस्थानी निवड करतात. काही आपला जन्म देत्या बापाला सुद्धा गुरुस्थानी मानतात. परंतु या आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये ब्रह्मी गोरेदादा अशी यांच्या आशीर्वादाने आणि गुरुमाऊलींच्या तरकमलाने या मार्गामध्ये याबरोबर म्हणजे कलियुगाचे चालक मालक संचालक श्री स्वामी समर्थ महाराज यांनाच गुरुकरणाचा मोरेदादांनी प्रघात पाडलेलं आहे. तर या कलियुगाचा कारभार स्वामी समर्थांच्या ताब्यात असल्यामुळे आपण शेतकऱ्यांनी त्यांनाच गुरु करावं असं मोरेदादापासून गुरुमाऊलीपर्यंत दरवर्षी गुरुमाऊली गुरु पौर्णिमेला गुरु केलं जातं, पूजन केलं जातं. मात्र मागच्या वर्षापासून गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे या कोरोनामुळे सगळे मंदिर बंद आहेत. त्या मंदिरामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत. धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात. या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना संलग्न आयटेक जिल्हा धुळेतर्फे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी यांना निवेदन देण्यात आलं. मागण्या अशा की अंशकालीन स्त्री परिचारांना रुपये 10,000 प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, परंतु त्यांना 3,000 एवढे वेतन लागू करण्यात आले. मात्र या वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सुटत नाही, त्यामुळे दरमहा 18,000 वेतन लागू करून सन 2016 पासूनचा फरक द्यावा. अंशकालीन स्त्री परिचारांना राज्य पातळीवरून गणवेश मंजूर करून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून गणवेश द्यावा. अंशकालीन स्त्री परिचारांना प्रवास भत्ता देऊन सेवेत कायम करावे आदी मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कॉम्रेड देविदास बोंदारडे, राज्य उपाध्यक्ष अंशकालीन कर्मचारी संघटना आयटक संलग्न. आज आम्ही राज्याच्या निर्णयानुसार 23 ते 26 हा आंदोलन निवेदन देण्याचा सप्ताह पाळण्यात येत आहे. त्या दृष्टीने आजच्या धुळे जिल्हा परिषदेचे सीओ यांना आम्ही आज आमच्या
मागण्याचे निवेदन देणार आहोत। तरी त्वरित महाशयाने आमच्या मागण्याचा विचार करून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावा। अंशक आणि कर्मचाऱ्यांना 18,000 रुपये वेतन, दिवाळीची 2,000 रुपये भेट, अंशक आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे व अंशक आणि कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कायम करण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन लागू करण्यात यावी, ओळखपत्र आणि कन्वेन्स देण्यात यावी। मागणी आहे शासनाने माननीय आरोग्य मंत्री महोदयांनी आमच्या मागण्याचा विचार करून त्वरित आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशा प्रकारची आम्ही मागणी करीत आहोत। जर मान्य केलं नाही तर यापुढचं आम्ही तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचं आम्ही आपणास इशारा देऊ शकतो। 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतभर जाहीर सुट्टी द्यावी या मागणीसाठी आज आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य शिंदखेडातर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींसह गृहमंत्र्यांना या संदर्भाचं निवेदन पाठविण्यात आलं। संपूर्ण भारतात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो, मात्र भारत सरकार या दिवशी अद्यापही सुट्टी जाहीर करत नाही, म्हणून आदिवासी समाज बांधवांमध्ये रोष आहे। भारतात सर्वधर्म समाज असल्याने प्रत्येक धर्म समाजाला आपल्या चालीरीती सण साजरे करण्याची संविधानिक अधिकार आहेत, म्हणून भारत सरकारने या दिवशी जाहीर सुट्टी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, अजय मालचे, जितेंद्र मालचे, शानाभाऊ सोनवणे, छोटू भिल आदी उपस्थित होते। मी भूपेंद्र नामदेव देवरे, आदिवासी एकता परिषद शिंदखेडा तालुका उपसचिव। आम्ही जिल्हा कलेक्टर धुळे येथे आदिवासी दिवस निमित्त जागतिक स्तरावर जो साजरा करतात आदिवासी दिवस, तो भारतभरही साजरा करतात, तर भारतभरही 9 ऑगस्ट निमित्त सुट्टी आम्हाला मिळाली पाहिजे। ज्याप्रमाणे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन यांच्या सणांना सुट्टी असते, त्याप्रमाणे आमच्या आदिवासी सणांना पण सुट्टी असायला पाहिजे। यानिमित्त आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांच्यामार्फत हे निवेदन राष्ट्रपती महिम यांना पोहोचावे असं या निवेदनात आहे। धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील साई मित्र मंडळातर्फे यंदाही शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। त्यानिमित्त गावातील श्री साईबाबा मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या साई मित्र मंडळातर्फे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्यात समाजसेवा, रक्तदान शिबिर, अपघातग्रस्तांना मदत असे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे राबविण्यात येत असतात। त्याचाच भाग म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षीही साजरा करण्यात आला। गावातील श्री साईबाबा मंदिरात हा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला। यावेळी साई मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पौर्णिमानिमित्त साई मंदिरात आज आनंदखेडे येथे कार्यक्रमाचं आयोजन साई मित्र परिवाराने केलं। साई मित्र परिवाराचं सालाबादाप्रमाणे आज 14 वर्ष आज आमच्या साई मित्र परिवाराचं या ठिकाणी चाललेलं आहे। गुरुपौर्णिमेचा उत्सव म्हटल्यानंतर आमचा दिवाळी आणि दसरा हा एकत्र होतो। खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर गुरुपौर्णिमेचा उत्सव आमचा सकाळी पाकड आरती होते आणि त्याचबरोबर 8 वाजेला पालखीची मिरवणूक, भव्यदिव्य पालखीची मिरवणूक होते आणि 12 वाजेला 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुपारी आमच्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तसेच साई मित्र मंडळाच्या माध्यमातून जी सामाजिक कामं साई मित्र परिवाराच्या माध्यमातून केली जातात ती म्हणजे कुणाला रक्तदान असू द्या, रस्त्यावरची धुळे नॅशनलवरची जी ऍक्सिडेंट असू द्या, बरेचसे सामाजिक लेवलची कामं साई मित्र मंडळाच्या माध्यमातून केली जातात। तशीच साई मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी पदयात्रा देखील काढली जाते। जसं ह्या वर्षी 14 वर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे 14 वर्ष तसंच पदयात्राचंही या ठिकाणी 14 वर्ष या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। तसंच
शासनाच्या आदेशाप्रमाणे 2020 आणि 2021 शासनाच्या आदेशाप्रमाणे शासनाचं पालन देखील आम्ही केलं। मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात महामारीच्या काळामध्ये दरवर्षी जो कार्यक्रम आम्ही महाउत्सवात करायचो, महाप्रसादाचा कार्यक्रम करायचो, तो ह्या वेळेस कुठेतरी खंड न पडता छोट्या खाली आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आणि साई मित्र पंडवार या ठिकाणी सर्व या ठिकाणी साई मित्र मंडळाचे सदस्य या ठिकाणी सर्व या कार्यक्रमात सामील आहेत। आणि कुठेही आरोग्याची दखल घेता मास्क वापरता हे कार्यक्रम आयोजित। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भामरे डेंटल ओरल सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या टीमतर्फे गोंदूर विमानतळ रोडवरील शनि मंदिराजवळ भव्य आरोग्य शिबिर राबविण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, डॉ सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ हर्षल भामरे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉ शांताराम पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ भूषण गवळे, डॉ ऋषभ वसईकर, डॉ सिद्धांत महाजन, डॉ अक्षय पाटील आदी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉ हर्षल अरविंद भामरे, राष्ट्रवादी डॉ सेल जिल्हाध्यक्ष। आज दिनांक 23 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डॉक्टर भामरे डेंटल क्लिनिक दत्त मंदिर गोंदूर रोड येथे मोफत तपासणी, दंत व मुखरोग तपासणी तसेच पोस्ट कोविड तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे। तरी सदर शिबिर आज दिनांक 23 जुलै 2021 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत अखंड सुरू राहणार आहे। आज आपण बघत आहोत की कोविडमुळे अनेक पोस्ट कोविड आरोग्याशी रिलेटेड समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्यात म्युकर मायकोसिस असो किंवा मौखिक आजाराची अनेक समस्या उद्भवलेल्या असल्याकारणाने अनेक लोकांना त्याचा त्रास होत आहे। तर त्या संदर्भात आमचे मार्गदर्शक माननीय प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी काळे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहराध्यक्ष माननीय श्री रणजितराजे भोसले साहेब यांच्या संकल्पनेने आज आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे। तरी जिल्ह्याभरातून अनेक लोकांनी या शिबिरासाठी नोंदी केलेल्या आहेत, तरी आज माननीय रणजितराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन झाले आहे। धन्यवाद। उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विद्युत महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमाणपत्रही देण्यात आलं। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, किरण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विद्युत महामंडळाचे सहाय्यक अभियंता गांगुर्डे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिंदे, पवार, साळुंखे, आसमार, सुभाष पाटील, शिरोडे, वराडे, कासार, नितीन अग्रवाल आदींचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। उत्तरदायित्व वावर अवगत दृष्टीकोन ठेवून आजच्या कार्यक्रमास पक्षाचे राज्य चिटणीस, सरचिटणीस आणि धुळे जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय पिळे साहेब, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण दया पाटील, धुळे शहर जिल्हा अध्यक्ष तरुण तरफदार रणजितराजे भोसले, प्रदेश सरचिटणीस आदरणीय सुमितजी पवार, नवाबजी बेग, धुळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, कार्यकारी अभियंता धुळे शहर तथा ग्रामीण आदरणीय गांगुडे साहेब, सर्व अभियंते, जनमित्र, अधिकारी, ठेकेदारांशिवाय हे वर्तुळ पूर्ण झालं नाही। अत्यंत कठीण परिस्थिती ज्यावेळेस यंत्रणेला लेबरची गरज भासत होती अशा काळात ठेकेदारांनी सुद्धा रात्रंदिवस या यंत्रणेच्या सोबत उभं राहून आपली यंत्रणा राबवली, त्यामुळे वीज कोरडा अखंडित होण्यास मदत झाली। मी आदरणीय राष्ट्रपतींना विनंती करतो, अभियंत्यांचा आराध्य दैवत आदरणीय, परंतु जनतेच्या घोषणा जर पहिला बळी पडत असेल तर आमचा अभियंता बळी पडतो, आमचा जनमित्र बळी पडतो, आमचा ऑपरेटर बळी पडतो, आमचा कर्मचारी तांत्रिक कर्मचारी बळी पडतो। सप्लाय गेल्यानंतर वारा, वादळ, ऊन, पाऊस याची तमाना बाळगता
हा वर्ग अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असताना जनतेनेही यांच्या अडचणी समजून घ्याव्या अशा प्रकारची यांची भावना असते, परंतु आपण त्या भावनांना कधीच महत्व न देता वीज कशी सुरू होईल एवढाच आपला जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नाला ही लोक निश्चितच आग्रह आहे, परंतु त्यांच्या भावना पण समजून घेणं हे आपल्या जनतेचं अत्य कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून आज आपण तुमच्या ऋणातून कुठेतरी जनतेने उतराही व्हावं हा उदात्त दृष्टिकोन ठेवून आज तुम्हाला आमच्या पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही छोटे गाणे सरकारच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत। लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त शहरासह परिसरात छोटेखानी उपक्रम साजरे करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। धुळ्यातही विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। येथील विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पशुवैद्यकीय डॉक्टर न आल्याने नगाव येथील शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू। अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पिंपळनेर पोलिसांची धाड। पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन। मंदिर बंद असल्याने भाविकांनी बाहेरूनच घेतले दर्शन। स्त्री परिचरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीईओ यांना निवेदन। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जाहीर सुट्टी द्यावी आदिवासी एकता परिषदेची मागणी। गुरु पौर्णिमेनिमित्त आनंदखेडे येथील साई मंदिरात भंडारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सेलतर्फे भव्य आरोग्य शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एमएससीबी अधिकाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार। आणि धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी। याचबरोबर माताहिंग्लज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंग्लज।